नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वरती। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत, बघा जुना टायर आहेत माझ्याकडे, हो तुम्हाला दाखवते। जुना म्हणजे एकदम फाटलेला आहे, तर त्याचा उपयोग कसा करायचा ते आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण। खूप मोठा असा टायर आहे तो, आता इथे आपण चांगली जी बाजू आहे ती आपण घ्यायची आहे, बघा टायरची फाटलेली बाजू कट करायची आहे। आणि थोडस बघा, मी असं शिलाई मधून जसे आपल्या बघा कत्रण वगैरे उरतं ना, त्या अशा स्ट्रीप घेतलेल्या आहेत, त्या पण दाखवत तुम्हाला किती काय आहेत ते। दुसरं अगोदर बघा आपण इथं बघा, मी एक ताट घेतलेलं आहे मोठं, आपण असं म्हणजे आता मोठंच घेतलं सर, थोडंसं मी साईड साईडने कट करते आणि मला मोठं पाय पुसणं बनवायचं आहे त्यासाठी। कसं बन ते पण नक्की बघा व्हिडिओ मध्ये, शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघा। बघा आपलं कट झालं आहे, तरी आपण पुन्हा एकदा सारखं करून देऊ, म्हणजे पुढे खाली वरती जर असेल तर सेफ सारखा येईल। बघा किती सुंदर असं गोल तयार झाला आहे आपला। आता सेम पद्धतीने आपण दुसरा पण एक कट करून घेऊ, बघा असा ठेवून ना, तिकडे थोडं चांगलं येईल जाडीला असं म्हणून। बघा आता आपले दोन राऊंड तयार राहायचे, बघा या पद्धतीने आता जो टावेल आहे उरलेला तो बघा आपण साईडचा आहेत ना, ती कट करून घेऊ। इथं बघा आपण चार चार इंच स्ट्रीप कट करून देऊ, आता इथं बघा फाटलेला आहे, तुम्हाला हे कट करून टाकू। अशा तुम्ही स्ट्रीप काढून घेते आपण आज जास्त, बघा आपण कट झालं आहे। लागलं तर आपण अजून कट करू, याच्यामधून कमी जर पडला तर। आता बघा आपण असा पट्टे घ्यायचा आहे, थोडसं कट करून घेते मी या। मेरा ऑलरेडी एक पट्टी शिलाई आहे, त्यामुळे थोडस कमी झालं आहे, तुम्ही 1.5 ते 2 इंच घेऊ शकता। आपण याला पण आहे पाइपिंग साठी, हे बघा अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत पाइपिंग साठी। चला आता मी सगळ्यांना कट करून घेते। इथं बघा सर, अगोदर आपण आता जे आपण दोन पार्ट तयार केले होते ना, त्याला कडेकडेने बघा अगोदर शिलाई मारून घ्यायचे आहेत आपण असे गोल राऊंड मध्येच। दोन घेतलेले आहे बघा हे पीस मी, कारण आपण दोन कट केले होते ना, दोन्ही पण घेतलेले आहे एका एक ठेवून ना, असे थोडं साईडचं एक्स्ट्राचं कट केलेलं आहे। इथं बघा आपण या 2-2 इंचाच्या पट्ट्या कट केल्या होत्या, त्याची अशी गोल अशी राऊंड अशी पाईपिंग तयार करायची आहे आपल्याला, एकदम बारीक नाही अशी जाडच, म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि कलरफुल पण दिसेल म्हणून, आणि दोरे वगैरे पण याच्या साईडने निघणार नाही। बघा आता वरती असं फोल्ड करून ना आपण हे करून घ्यायचं आहे, तुम्हाला दाखवते अगोदर शिलाई होती एक मारलेली, त्याच्यामुळे खूप सोपं गेलं मला लगेच शिवायला, लवकर झालं। बघा किती सुंदर दिसत आहे,
तुम्ही असं सुद्धा यूज करू शकता टॉवेलला, पण डिझाईन केलं तर अजूनच छान दिसेल बघा. असं सुद्धा किती छान दिसत आहे बघा, एकदम प्लेन आहे तरी पण खूप छान दिसतं. तर आता आपण बघा हे 4.5-4 इंचाची बघा हे पट्ट्या कट केलते ना, ते सर्व दागर आपण आता एकाला एक जोडून घेऊ. बघा आता जोड्या झाल्या आहे, याला सुद्धा सेम आपण तशीच बघा पाईपिंग करून घेऊ. इथं हे पट्ट्या सुगट मी कॉटनचे जे आपले गाऊन असतात ना त्याच्या हायत बॅग घेतलेल्या, कारण रेडीमेड जे गाऊन येतात त्याची उंची वगैरे जास्त असते, त्याच्यामध्ये खालतून कट केलेले असतात. तेच कत्रमध्ये माझ्या पडलेले होते, तेच घेतले मी. तुम्ही दुसरे कुठलेही पण घेऊ शकता, तुमच्याकडे असेल ते तुम्ही जुन्या कापडात जरी घेत तरी चालेल. हे तर माझ्याकडे नवेत होते आणि दिसायला पण छान होते कलरफुल, म्हणून मी हे घेतलेले आहेत. इथं मी 3 ते 4 पट्ट्या बघा अशा जोडून घेतलेल्या आहेत, आणि सेम आपण जशी गोल्याला पाईपिंग केली ना सेम आपण तसेच करायचे आहे. असे जॉईंट देऊन बघा, इथं मी जॉईंट देते ना याला. बघा आता याला आपण पलटून पाईपिंग करून घेऊ. याला सुद्धा ऑलरेडी शिलाई होती एक साईडने बघा, जिकून आपले दोरे वगैरे निघत होते ना त्या साईडला पाईपिंग केली मी, आणि या साईडला टॉवेलचा काट सारखा पण होता. पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते, स्किप वगैरे अजिबात नाही केला आहे व्हिडिओ, तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. बघा आता आपलं ना पाईपिंग झालेले आहे, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्या आपल्याला प्लेट टाकायच्या बघा, या अशा 1-1 इंचावरती अशा प्लेट टाकत चालायच्या, जास्त जवळ पण नाही आणि जास्त लांब पण नाही, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. खूप छान अशी गोल अशी फील बघा तयार होती. सॉरी गाड्यांचा आवाज खूप येतो आमच्या घरामध्ये, त्याच्यामुळं कारण रोड जवळच आहे ना त्याच्यामुळं. बघा आता आपली फील तयार करत झाली आहे, थोडंसं मी साईडनं बघा फोल्ड करून अशी शिलाई मारून घेतली आहे. बघा किती सुंदर असं मोठी फील तयार झाली आहे. आता ही फील द्यायची आहे आपल्याला, या अशी ठेवायची आहेत बघा स्विचेस, आणि त्याच्यावर आपलं हे ठेवायचं आहे जो आपण राऊंड केला आहे तो. याच्याने माहिती काय होईल, आपली जी पाईपूस ना आहेत ना त्याची साईज पण भरपूर अशी मोठी वाढेल आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं. दारात पण टाकल्यानंतर खूपच छान दिसणार आहे ते, कुणी पण बोलणार नाही का घरी बनवलं आहे, इतकं छान दिसत होतं ते बनवल्यानंतर. आता इथं बघा 2 टोक आहेत, ते आपण एक थोडेसे फोल्ड करून असे ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची, म्हणजे जॉईंट वगैरे आपण कळणार नाही जॉईंट दिलं आहे तिथं. आता बघा आता आपण काय करायचं आहे, एक छोटीशी बघा टॉवेलची मी पट्टी कट करून घेतलेली आहे, ही आपली 4.5 इंचाची होती, ही फक्त मी 3 इंचाची घेतलेली आहे, आणि त्यालासुद्धा सेम आपल्याला ज्या पद्धतीने आपण अगोदर पाईपिंग केली होती ना सेम त्याच पद्धतीने करायची आहे. त्या पट्टीपेक्षा थोडीशी छोटी घ्यायची, कारण आपल्याला ही मध्यभागी लावायची आहे म्हणून, एकदम मोठी पण छान दिसणार नाही त्याच्यामुळं. इथे सुद्धा आपण बघा आता पाईपिंग आपली होत आली आहेत. कारण खूप फास्ट पण दाखवलं कमेंट त्या जास्त फास्ट दाखवते म्हणून थोडा असा स्लो दाखवला व्हिडिओ. आता आपण याला सुद्धा एकदम जवळजवळ प्लेट टाकायचे बघा, त्यावेळेला आपण लांब लांब टाकलं त्या
पण याला जवळ टाकायचे थोड्याशा, म्हणजे लुक छान दिसेल। त्याच्यापेक्षा आपण याच्या जवळजवळ टाकायच्या प्लेट्स अर्धा अर्धा असं इंचवर। बघा आपली झालं आहे टाकायचं, हे बघा किती सुंदर असं गोलचं। बघा थोडंसं एक्स्ट्राचं कट होतं, कट करून घेतलं मी कारण थोडंसं खालीवर जातं म्हणून। आता आपण हे बघा मध्यभागी सेंटरला हे करून घ्यायचं असं अंदाजाने लावून घ्यायचं। इथं बघा मी सुई लावून घेतली आहेत, म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जाईल। मग आपण शिलाई मारून घेतली अशी गोल गोल याच्यावरती, जिथं जॉईंट आहे तिथे आपण एकदम पॅक करून घेतला आहे। आता कट करून घेऊ, आणि तुमच्याकडे कुठलाही कलरचा कापड असेल ना तो घ्या, कारण इथं बघा आतमध्ये दोरे वगैरे पण निघणार नाही आणि दिसायला पण खूप छान दिसेल मध्यभागी। इथं तुम्ही अंदाजाने गोल पण कट करू शकता, पण मी हाय असाच बघा एक चौकोनी कापडा था तो घेतला, कारण आपण समजून बरोबर साईड साईडने फोल्ड करत चालायचं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। कारण ऑलरेडी टायलचा आकार आहे तर आपला गोल गोल आला, तिथं फ्रीज लावेल आहे त्याच्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम म्हणजे येणार नाही। त्याच्यामुळे मी काही गोल कट नाही केला, बघा तरी पण ऑलरेडी गोल असा राऊंड तयार झाला आहे खूप सोप्या पद्धतीने। आणि त्याच्यामध्ये बघा एक दोन शिलाई मी असं गोल राऊंडच्या मारून घेते। बघा सुंदर असं आपलं पायपूसनं बघा किती छान तयार झाला आहे। चल तुम्हाला खाली ठेवून दाखवते मी कसं दिसतं ते। इथं बघा खाली ठेवून दाखवलं किती सुंदर असं पायपूसनं तयार झालं आहे। टॉयलपासून कोणी बोलणार पण नाही। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती। जर कोणी नवीन असेल तर, बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय सर्वांना।